भटक्या विमुक्त हक्क परिषदेने विविध मागण्यांसाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर गुरुवारी अनोख्या पद्धतीनं धरणे आंदोलन केलं. यात गोंधळ, मरई, वासुदेव आदींसह विविध लोककलावंतांनी लोककलेद्वारे प्रलंबित मागण्यांसंबंधी शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपायुक्त दिलीप स्वामी यांना विविध मागण्यांचे निवेदनही देण्यात आले. या निवेदनात म्हटले गेले आहे की केंद्र सरकारला सादर झालेला दादा इदाते आयोगाच्या शिफारशी त्वरित लागू कराव्यात. एससी एसटीच्या धर्तीवर भटक्या विमुक्तांसाठी स्वतंत्र सूची व कायमस्वरूपी आयोगाला घटनात्मक दर्जा द्यावा. बाटीच्या धर्तीवर भटके विमुक्त समाज संशोधन व संवर्धन संस्थेची निर्मिती करावी. क्रिमिलिअरची अट सरसकट रद्द करावी. तसेच दुर्लक्षित भटक्या विमुक्त समाजाचे शासकीय पातळीवर सर्वेक्षण करावे. भटक्या विमुक्त समाजातील लोकांना जातीचे प्रमाणपत्र सहज उपलब्ध करून द्यावे आदी मागण्या निवेदनाद्वारे केल्या आहेत. आणि या भटक्यांसाठी गेले अनेक वर्ष स्वतःचे आयुष्याची राख रांगोळी करणारे सर्व नेते मित्रांनो, भटका हा फाटका आहे असं जर कोणाला वाटत असेल तर तो फाटका नाही, तो खटका आहे. ज्यावेळी तुम्ही आमचं ऐकणार नाही त्यावेळी तो तुम्हाला हाणून पाडेल. आणि जे सरकार सत्तेवर असेल किंवा मागचं सरकार असेल, त्यांनी काही केलेलं नाही या भटक्यांसाठी, तर या सरकारच्या विरोधात भूमिका हा भटका घेईल. परंतु आता हक्क परिषदेच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला एक या ठिकाणी इशारा देतो की कुठल्याही परिस्थितीत